थैंक्स. वेलकम टू माय चॅनल स्टुडिओ इन द मेको कॅफे. आज आमच्या सोसायटीमध्ये एक फंक्शन होतं नवरात्रीसाठीचं. नऊ देवी बनणार होते, त्यातल्या माझ्या मुलीला देवी चंद्रघंटा हे रूप दिलं होतं. सो मी आणि माझी मुलगी देवी चंद्रघंटाचं लुक क्रिएट करायला खूप एक्सायटेड आहोत. चला तर स्टार्ट करूयात. आपण सुरुवात फेस क्लीन करून घेतलं आहे आणि मॉइश्चरायझर पण लावला आहे. त्यानंतर एम्ब्रोलिसचं क्रीम वापरलेलं आहे ॲज अ प्रायमर. नंतर मी फेसेस कॅनडाचा तिच्या स्किनच्या टोनचा कन्सिलर यूज केलेला आहे आणि फाउंडेशन यूज केलं आहे. इथे फाउंडेशनसोबत मी फासलीचं सिरमसुद्धा यूज केलं आहे. दोन ड्रॉप त्यात टाकले म्हणजे बेस पण चांगला येतो आणि ग्लो दिसते, शाईन दिसते स्किन. तिला ना एका ठिकाणी बसणं होत नाही, बट ती मेकअपसाठी कधीही रेडी असते. सो लूज पावडर लावून मी मेकअपला बेसला फिक्स करते आहे आणि आयब्रो डिफाईन करते आहे. लहानपणी तिला स्टिचेस पडले होते आयब्रोच्या तिथे, त्यामुळे तिला आयब्रो तिची कट झालेली आहे. आणि नंतर तिथे पण बेस लावून एक सिंपल शेड दिलेला आहे, पिंकचा आधी शेड दिला आणि नंतर थोडं ब्लू आणि पर्पल शेडनी शेडिंग केलेली आहे. सो आय शेडोजचे कलर छान दिसत आहेत आणि थोडं आय लॅशेस खाली पण लावलेलं आहे आयच्या. त्यानंतर नंतर ब्लॅक लायनरनी आय लायनर लावून घेतलेलं आहे. छान मोठे दिसले पाहिजे आईज. ऑलरेडी तिचे आईज मोठे दिसतात, त्यामुळे फारशी गरज पडत नाही. फार सिम्पल आय मेकअप केलेला आहे. बऱ्यापैकी मेकअप डन झाला आहे, बेस पण खूप छान लागलेला आहे. आता तिला कॉन्टरिंगची तशी गरज नाही आहे, फक्त ब्लश लावणार आहे आणि ब्लश लावून हायलायटर लावणार आहे. सगळ्यात लास्ट आहे लिपस्टिक. सो लिपस्टिक ही रेनीची लिपस्टिक आहे, थोडी ऑरेंज शेडमध्ये जाईल. रेड आहे पण ती ऑरेंज रेडी आहे. थोडं ब्लर दिसतंय. आणि त्यानंतर एक ऑरेंज कलरचा शेड दिलाय. जे तिच्या ड्रेसला अगदी मॅच होते. तिने सिंपल घागरा घातलेला आहे आणि आता मस्करा. ही इतकी हालत होती ना की तिला कठीण होतं लहान मुलांसोबत मेकअपचा प्रयत्न करणे, पण तिला मेकअप आवडतं त्यामुळे ती बसली. हा मेकअप टाकायला मला जरा उशीरच झाला आहे, बट काही नाही, पुढच्या वर्षी यूजमध्ये येईल. बऱ्यापैकी मेकअप डन झालेला आहे, पण आता चंद्रघंटा देवी बनवायची म्हणजे तिचं जे मेन पार्ट आहे तो तिचा जो माथ्यावरची टिकली आहे ती घंटेच्या आकाराची काढायची आहे आणि डोळा पण काढायचा आहे. तर तो चंद्रघंटा कसा असेल तर तो चंद्राच्या शेपचा करायचा आहे. त्याच्या आधी मला आठवलं मध्येच की आपण मेकअप फिक्स करायला पाहिजे, कारण तिला बराच वेळपर्यंत थांबायचं होतं खाली. सो असा मी डोळा काढून घेतला आहे. तुमच्याकडे जर ब्लॅक लायनर आणि व्हाईट लायनर नसेल तर मग काय करायचं? तर छोट्या मुलांचं गंध असतं ना, जे आपण लहान मुलांना वापरतो ते गंध तुमचा तुम्ही यूज करू शकता. इथे मी तिन्ही गंधच यूज केलेले आहेत. बघा, असा चंद्राच्या शेपचा तिला टिकली काढली आहे आणि तिथे डोळा पण प्लेस केला, डोळ्यासारखं पण हे केलेलं आहे. आणि फायनली तिचा लुक असा झाला होता. तिला हेअर एक्सटेन्शन लावले होते आणि ती खूप खुश होती आणि ती खूप सुंदर दिसत होती. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.